कधी कधी काय होतं की निवडलेल्या भाज्यांमध्ये थोडा थोडा भाज्या राहून जातात, मग त्या भाज्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो. केला तरी तर पुरणार नाही आणि टाकून पण देऊ शकत नाही. मग मी काय केलं, म्हटलं चला काय तर त्याचं जास्त असं मुलांना पुरेल असं काहीतरी करा. मग चण्याची डाळ रात्रभर भिजत घातलेली होती मी. मग ती चण्याची वाटी, चण्याची डाळ एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये एक मिरची टाकली आणि लसूणच्या पाकळ्या टाकल्यात 4 ते 5, आणि जिरं टाकलेलं आहे, अद्रकचा 1 इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे, आणि हळदही त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्ही मीठ आत्ता मिक्स करू शकता किंवा आपण जेव्हा ह्याची पिवरी करणार आहोत त्यावेळेससुद्धा तुम्ही मीठ त्याच्यामध्ये घालू शकता. कोथिंबीर तुम्हाला जास्त बारीक पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरमध्येच ह्या मिश्रणासोबतच मिक्स करू शकता. मग आता त्याची एकदम पेस्ट फाईन प्युरी करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही ते मी फाईन प्युरी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे चिमूटभर, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे. मग बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतली आणि जी भाजी मी राहिलेली होती ना मेथीची भाजी, ती स्वच्छ धुवून त्याचे पानं पानं घेऊन मग त्याचे बारीक चिरलेले आहे, त्याचे देठ आले तरी काही हरकत नाही. मग असे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडतील ते मसाले टाकू शकता. तेव्हा जसं मॅगी मसाला आपण यूज करतो, ब्लॅक पेपर, गरम मसाला, त्याच्यानंतर अजून कोणता मसाला, म्हणजे तुम्हाला जे आवडतील ते तुमच्या आवडीनुसार. ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायची काही गरज नाही. व्यवस्थित असे लुसलुशीत थालीपीठ तयार होतात. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती तेल टाकून घेतलेले आहे. अगोदर चेक करायचं की तवा गरम व्यवस्थित झालेला आहे की नाही, नाहीतर ते खाली चिटकू शकतं. किंवा नॉनस्टिक पॅन असेल तुमच्याकडे तर तो यूज करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी हे हलक्या हाताने पसरवून घेतलेलं आहे. ते जाडसर झालेलं आहे त्याच्यामुळे मी त्याला होल पाडणार आहे. होल पाडून त्याच्यावरती आता तीळ घातलेत हे मी व्हाईट तीळ. तुमच्याकडे जे असतील ते तीळ घालू शकता किंवा तुम्ही नसतील तर स्किप करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर त्याला बारीक बारीक असे होल पाडून घ्यायचे, जसे थालीपीठला पाडतो आपण तसे. आणि त्याच्यामध्ये किंचित तेल घालून ते दोन्ही साईडने भाजून घ्यायचे. जसं हे होल पाडलेत कारण ते व्यवस्थित भाजावेत दोन्ही साईडने, कच्चं राहू नये म्हणून त्याला मी होल पाडून घेतलेलं आहे. आता भाजी राहण्याचं कारण म्हणजे त्या दिवशी माझ्या लक्षातच नव्हतं की असे असेल डे, म्हणजे 10 मार्चला हा व्हिडिओ जरा जुना आहे. मग 10 मार्चला असे असेल डे होता आणि माझ्या लक्षातच नाही. मी आपल्या जेवणाची तयारी करते, मला हे म्हणतात कशाचं जेवण एवढं करतेस, म्हटलं तुमचं सगळ्यांसाठीच. तर मला म्हणतात ते आज तुला माहीत नाही का, विसरलीस असे असेल डे म्हणून. मग म्हटलं असे असेल डे आहे ना का. मग हे म्हणाले माझं जेवण करू नकोस, मी ऑफिसमध्ये जेवण येईन म्हणून ही भाजी राहिली नाही. तर मेथीची भाजी सहसा राहत नाही कारण घरात सगळ्यांनाच जास्त आवडते मेथीची भाजी, आणि वेगवेगळ्या पद्धतीने भाजी करत असते. जर तुम्हाला माझी मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीची बघायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मग मी तुम्हाला सांगेन मी कशा कशा मेथीच्या भाज्या करते. त्याच्यानंतर आता हे दोन्ही साईडने बघा व्यवस्थित भाजून घ्यायचे, करपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यावरती कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये घालू शकता, कांदा टोमॅटो किंवा लसूण. कुणाला लसूणचं पण थालीपीठ आवडतं, लसूण जास्त यूज करायचा मग ते लसणाचं थालीपीठ होतं तयार. तुम्ही कांदा टोमॅटो घालूनही करू शकता जसं बेसनचं थालीपीठ करतो तसं. त्याच्यानंतर दोन्ही साईडने बेसन आणि मेथीचे चिले आवडले तर नक्की सांगा, नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा, घरी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.